कुंभारी इथं सामाजिक बांधिलकी आणि विधी साक्षरता मार्गदर्शन शिबिर न्यायाधीश नरेंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वालचंद महाविद्यालय कला व शास्त्र पदव्युत्तर समाजकार्य विभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 डिसेंबर रोजी कॉम्रेड गोदूताई परोळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था कुंभारी इथं सामाजिक बांधिलकी व विधी साक्षरता मोफत शिबिर सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधीश नरेंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. यावेळी या शिबिराची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुस्तक प्रदर्शनानं करण्यात आली. यावेळी ऍडव्होकेट रेवण पाटील आणि ऍडव्होकेट देवयानी किणगी यांनी सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन आणि शंका समाधान याकरता या मोफत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. किती प्रमाणामध्ये केला पाहिजे ते तुम्ही आम्ही ठरवायचं. इथे उभं टाकून शहाणपणा शिकवणं खूप सोपं आहे, मला जाणीव आहे त्याची, पण मी सुद्धा वापरतो. पण तो वापरत असताना मी याची जाणीव ठेवतो की याचा वापर किती मर्यादेपर्यंत मी करायचा. कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर करत असताना आपल्यावर सोपवलेली जबाबदारी सुद्धा जी आहे ती जर आपण लक्षात घेतली तर निश्चितच समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि तुम्ही आम्ही अत्यंत शांतपणे व्यवस्थितपणे जगू शकू. जनजागृतीचा कार्यक्रम घेत असताना कायद्याबद्दलची माहिती आपल्याला देत असताना कुठल्या प्रकारचा वाद जर झाला तर त्याचं निराकरण कशा पद्धतीने करायचं याबाबत माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो. नको आहे ना, हात वगैरे उचलायला नको आहे, शारीरिक इजा पोचायला नको आहे, हे की नाही. आणि असं रागवणं आणि रागवताना असं रागवणं की जर ती मला रागवली तर मला सुद्धा राग येणार नाही. जर मी रागवत असताना मला असं जर वाटत असेल की तिनं राग मानू नये तर उद्या तिनं जर मला रागवली तर मी पण राग मानायला नको आहे. एवढं जर असेल तर हे रागला आपण समजू शकतो. कारण जेव्हा आपण समाजामध्ये वावरत असतो तर दोन भांडे जेव्हा एकत्र असतात तर ते डेफिनेटली ना वाजत असतात. आणि आपण तर माणसं आहेत, विचार वेगळे असतात. आपण दैनंदिन जीवनामध्ये कधीतरी स्ट्रेस येत असतं माणसाला, तणाव असतं आणि त्याच्यामध्ये आपण हे करत असतो. पण ते कसं करायचं आहे आणि एक समोरचा व्यक्ती जे आहे ते मानव आहे, तो पण माणूस आहे. आणि जी माणूसकी आपल्याला जर कोणी नाही केली तर आपल्याला ते आवडणार नाही, तर तेच आपल्याला दुसऱ्यांना करायचं नाही. तत्पूर्वी समाजकार्य विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉ निशा वाघमारे यांनी रूढी व परंपरेनं चालत आलेल्या व्यवस्थेच्या चाकुरीच्या मानसिकतेतून जोपर्यंत स्त्रिया बाहेर पडत नाहीत तोपर्यंत आदर समानता प्रस्थापित होत नाही असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक डॉ विजय महाजन, प्राध्यापक डॉ अभय जाधव, रवी दासरे, विल्यम ससाणे, ॲडव्होकेट अरविंद देडे, विधी सेवा अधीक्षक MG शाबादे आदी उपस्थित होते.